हिंगोली जिल्ह्यातल्या पूर्ण सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये गोंधळ झाला. अजित पवार आणि शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातला. या सभेमध्ये आजी माजी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक सुद्धा झाली. कारखान्याचे अध्यक्ष आणि शरद पवार यांच्या पक्षाचे माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू देत नाहीत असा आरोप आमदार राजू नवघरेंनी केला. इतकंच नाही तर दांडेगावकरांनी स्वतःचा बारशिव साखर कारखाना चालवण्यासाठी पूर्ण कारखान्यातले कर्मचारी पळवले असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. कारण महाराष्ट्रचा जो दुसरा कपिशन कारखाना झालेला आहे त्या कारखान्यासाठी आपल्या कारखान्याच्या सभासदांना नुकसान केलेलं आहे.